प्रत्येक प्रभागात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासह नियोजनबद्ध विकास कार्यक्रम राबविताना सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेली स्वप्नपूर्ती साकारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नरत राहण्यासह पर्याप्त निधी उपलब्धीतून विकास कामे मार्गी लावण्यात आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे, असे प्रतिपादन आमदार ससुलभाते संजय खुडके यांनी शनिवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी वर्ध्याचा आप्पा लेआउट व प्रतीक नगर सात बंगला न्यू ITA रोड इथे विकास कामांचं भूमिपूजन करताना उपस्थितांना संबोधून केलं. प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव स्थित वर्धाचा आप्पा लेआउट येथील 783,000 रुपये निधीतून होणाऱ्या अंतर्गत रस्ते मजबूतीकरण करणे या विकास कामाचे आमदार सुलभाते संजय खुडके यांनी यावेळी कुदळ मारीत औपचारिकता साधली. यासोबतच या प्रसंगी विकास कामांच्या नामफलकाचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. या दरम्यान त्यांनी स्थानिक परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासह याचे निराकरण आगामी काळात निश्चितच होणार आहे असा विश्वास त्यांनी सर्वांसमक्ष व्यक्त केला. तदनंतर प्रभाग क्रमांक 2 येथील प्रतीक नगर व सात बंगला न्यू ITA रोड परिसर स्थित रुपये 88 लाख निधीतून होणाऱ्या काँक्रीट नाली व सीडी वर्क बांधणे या विकास कामांचं भूमिपूजन केलं. या दरम्यान नागरिकांनी केलेल्या स्वागत व सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आमदार ससुलभाते खुडके यांनी हा स्नेहपूर्ण जिव्हाळा सदोदितपणे असाच कायमस्वरूपी असावा अशा भावना व्यक्त केल्या. पाहणी दौरे असो किंवा प्राप्त निवेदन यातून आढळून आलेल्या नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी सर्व शक्यप्राय प्रयत्नातून खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण अविरतपणे कार्यरत राहू असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी यश खुडके, प्रशांत धर्माळे, योगेश सवई, मनपा उपअभियंता जयंत काळमे, अभियंता आनंद जोशी व अन्य उपस्थित होते. खरं म्हणजे या ठिकाणी 2019 मी या निवडणुकीच्या काळामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आमचे डोंगरे काका राऊत सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मॅडम त्या बोलत होत्या मला 2019 त्या दोघे तिघेजण खूप बोलत होत्या की बा ताई चला सगळेच येतात, सगळेच नगरसेवक येऊन गेले, सगळेच आमदार येऊन गेले, उमेदवार येऊन गेले, पोलीस नाही केलं आणि सगळ्यांनी त्या रस्ता चला आता रस्ता खड्डा असा असा होता. मी चालली त्याच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलं तेव्हा कमी करू होतो, पण आता या 4 वर्षात खूप मोठा एरिया हा वाढलेला आहे आणि चांगले घरं झालेले आहे आणि अशा माध्यमातून त्यावेळेस मी विश्वास दिला होता, आश्वासन नव्हतं दिलं, विश्वास दिला होता की 100% तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला हे एरियाचं काम करून देईल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. 2 वर्ष कोरोनाचा काळ आला त्याच्यामुळे आपले 2 वर्ष मागे गेले, परंतु त्यानंतर सुद्धा सात बंगला इथलं काम कुठलंच थांबलेलं नाही आहे. कारण शेवटी कसं आहे की मतदारसंघ खूप मोठा आहे आणि प्रत्येक एरियामध्ये सगळे कामं होणं शक्य होत नाही, काही कामं आपण सुरुवात करतो आणि सुरुवात करून प्रत्येक कामाला आपलं पुढे जात असतो. अशा माध्यमातून आता येताना हा रस्ता पूर्ण झालेला आहे, त्यानंतर मधलाही रस्ता झालेला आहे, त्यानंतर आता 88 लाखाची ही नाली आणि सीडी वर्क हे आपण घेतलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन उद्या किंवा पुढच्या आठवड्यात जो आपला मेन रस्ता आहे तो रस्ता बोर्ड लागणार आहे, त्याचं उद्घाटन मी करणार आहे, त्याचं मंजूर करून आणलंय, म्हणजे तुम्ही तिथून निघाले त्यापर्यंत आपल्या सरळ एकांना गाड्यापर्यंत येऊ शकता. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.